तर दोन्ही संघाला मी विनंती करतो या आपण लगेचच आजच्या दिवसातील उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडणार आहोत. दोन्ही संघ एका बाजूला पाहिलं तर शिवराज्य वेवर संघ आणि दुसऱ्या बाजूला साईगणेश सातपाटी संघ, या आपण दोन्ही संघांना विनंती करतोय. तसेच आजच्या दिवशी आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतायत मनोजी संके साहेब शिवसैनिक ब गट बोईसर विभाग, तसेच मुतनाने उल हक अलीन एकता फाउंडेशन चे सर्वे सर्वा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील या ठिकाणी मी त्यांना देखील आमंत्रित करतोय. तसेच वसीम चौधरी युवा नेता अवधनगर यांना देखील मी आमंत्रित करतोय आणि मोहन पिल्ले एक समाजसेवक भैयापाडा या इथून मात्र आपण पाहतायत यांना देखील मी आमंत्रित करतोय. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज दिवसाचा पहिला आपण जे टूर्नामेंट आहे जी आयोजन आहे याची सुरुवात या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळेल. मनोज जी संके साहेब यांनी देखील विनंती करतोय बॉब या आपण उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मात्र या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि आपल्याला पाहायला मिळते ढोल ताशाच्या या नादात आपण आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ते या ठिकाणी पार पाडणार आहोत. दोन्ही संघ चला शिवराज्य वेहूर संघ लाईन अप करून घ्या प्लीज. तसेच सातपाटी संघ आपण देखील लाईन अप करून घ्यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय. तर सर्वांना विनंती आहे उद्घाटन समारंभी आपण पाहतायत आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपण मनोज संके यांना मी विनंती करतोय आजच्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी. तर आपण सर्वप्रथम यष्ट्यांचे पूजन आणि सुरेख पद्धतीने आपण पाहतोय ओपनिंग सेरेमनी ज्या पद्धतीने आज पार पाडली जात आहे. सर्वप्रथम मी विनंती करेन यष्ट्यांचं पूजन मनोजी संके म्हणजेच बॉब सर्वांनी जोरदार टाळ्या करायच्या आहेत, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. DJ Emmy. आपण देखील स्लीपर तोडून आजच्या दिवसाची आई आहे मुलतानी उलक जी आपके इस ओपनिंग सेरेमनी में यस यहाँ पे मुलतानी
मुल्तानी उल हक जी लिखे गए। इसके बाद वसीम चौधरी, वसीम चौधरी को भी निवेदन है कि आप भी ओपनिंग सेरेमनी में ज्वाइन होइए। युवा नेता अवधनगर और मोहन पिल्ले, समाज सेवक भैया पाड़ा। थैंक यू। चला आपण नाणेफेकीसाठी दोन संघातील कर्णधार, एका बाजूला दिवेश, दुसऱ्या बाजूला सुमित। या यस सोनू, मी विनंती करतोय मनोजजी संके साहेब यांच्या शुभ हस्ते आजच्या पहिल्या दिवसाचा पहिल्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल। काट हा येतोय आणि यस शिवराज्य वेवूर संघ टीम आपल्याला पाहायला मिळते। यस टॉस जीत आहे, क्या टॉस जीतने बाद क्या डिसिजन रहेगा? आता आम्ही क्षेत्ररक्षण करणार, पहिलं क्षेत्ररक्षण करतायत। काय वाटते समोरचा संघ जर पाहिला तर सातपाटी संघ, एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या समोर क्षेत्ररक्षण करताना त्यांना फलंदाजीतून किती धावापर्यंत थांबवायचा प्रयत्न करतील? कमीत कमी धावा मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। आणि दोस्ती चषक पाहिलं तर पहिला सामना आपण पाहतोय, जे मैदान आपण पाहतोय, जे आयोजन पाहतोय, पहिला सामना खेळताना काय वाटतंय तुम्हाला? चांगलाच प्रकार आयोजन केलंय, बऱ्यापैकी 5 वेळेस पण आम्ही होतो इथे फायनलला हरलेलो, बरं आहे, चांगलं गेलं। खूप चांगल्या प्रमाणे तुमची कालची टुर्नामेंट देखील पाहिली आम्ही, खूप चांगलं होतं। तर आजच्या टुर्नामेंट साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आहे। दिवेश, टॉस जर जिंकला असता तर काय डिसिजन असतं? आम्ही प्रथम फलंदाजीच घेतली असते। नक्कीच मनाप्रमाणे तुम्हाला फलंदाजी आलेली आहे। आजचा मैदान पाहून तुम्हाला काय वाटते की इथे मात्र किती धावा जमवतील तुम्ही? आम्ही इथे 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 35-40 करण्याचा प्रयत्न करू। आणि सेटलमेंट 11 ह्यांचा हा पूर्ण आयोजन आहे, जर पाहिलं तर विजय प्रसाद आणि मुबारक खान या दोघांनी मिळून खूप मेहनत घेतली, त्याबद्दल काय म्हणते या आयोजनाबद्दल? खरंच खूप सुंदर असं आयोजन नियोजन आहे, कारण मागची टुर्नामेंट त्या बाजूला झाली होती आणि एवढा ग्राउंड डेव्हलप करणं खरंच खूप चांगलं आहे। धन्यवाद दिवेश, तुम्हाला देखील शुभेच्छा असेल। मान्यवरांना मी विनंती करतो आपण VIP डाईज वर जाऊन असनस्त व्हायत। आपण पाहतोय 2023 मध्ये DJ Emmy.